पिरियड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मेन्स्ट्रॉल कप बाबत एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे लघवी किंवा शौच करताना कप काढावा लागतो का मग आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात खरं तर लघवी आणि शौच करताना मेन्स्ट्रुअल कप काढावा लागत नाही येस मेन्स्ट्रुअल कप बॉडीमध्ये असताना तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता पण ते कसं हे सुद्धा जाणून घेऊयात सर्वात आधी स्त्रियांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीन वेगवेगळे एंट्रन्स किंवा ओपनिंग असतात पहिला एंट्रन्स असतो युरेथ्रा जिथून लघवी पास होते दुसरा एन्ट्रस असतो वजायना जिथून बाळ जन्माला येतं किंवा जिथून मासिक पाळीमध्ये ब्लिडिंग सुद्धा होतं आणि तिसरा एन्ट्रन्स असतो एनस जिथून आपण शौच करतो आता व्हिडिओमध्ये जी इमेज आहे त्यामधून तुम्हाला या तिन्ही ओपनिंगचं लोकेशन कळलंच असेल आता मेन्शुअल कप जो आहे तो वजायनल ओपनिंगमधून वजायनामध्ये इन्सर्ट केला जातो आणि लघवी किंवा शौच बाहेर पडण्यासाठी सुद्धा दोन वेगळ्या ओपनिंग्स आहेत ज्यामुळे मेन्शुअल कप घातलेला असताना सुद्धा तुम्ही लघवी किंवा शौच करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर याला सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा